कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असल्याबाबत तज्ज्ञांचं मत आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित झाली तर त्यांच्यावर तातडीनं उपचार होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज येथील बाल रुग्ण विभागात पन्नास आय सी यू बेडचे लहान मुलांसाठी कोरोना सेंटर सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज येथे भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते आत्तापर्यंत अंदाजेत दोन कोटी रुपये इतका खर्च झाला आहे नवीन तसेच नवीन एकवीस केएल क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची उभारणी पूर्णत्वाकडे आली आहे त्यासाठी साठ लाख रुपये इतका खर्च झाला आहे सद्यस्थितीत कोरोना बाधत्यांवर रुग्णालयांमध्ये उपचार होत आहेत तथापि कोरोनानंतर उद्भवणारा पोस्ट कोविड रुग्णांचेही दिवसेंदिवस प्रमाण वाढत असून त्यांच्यावरही उपचार होणे आता गरजेचे झाले आहे त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पोस्ट कोविड उपचार सेंटर सुरू करण्याबाबत कारवाई व्हावी असे सांगून जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी म्हणाले कोरोना काळात रुग्णालयांचे अद्ययावतीकरण झाले असून विविध प्रकारच्या मशिनरी येथे कार्यान्वित करण्यात आल्या आहेत त्यासाठी लागणारा वीज पुरवठा मात्र पूर्वीचाच असल्यानं सद्यस्थितीतील वीज पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता आहे त्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर रुग्णालयात बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा यासाठी लागणारा आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल त्याचबरोबर केंद्र सरकारकडून रुग्णालयासाठी एक ऑक्सिजन प्लांट मंजूर झाला असून तो उभारण्यासाठी जागेची निश्चिती करावी रुग्णालयास लागणारी आवश्यक साधनसामुग्री तसेच उपकरणे यासाठी लागणारा निधी याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत यासाठी लागणारा निधी प्राथम्य क्रम ठरवून उपलब्ध करून दिला जाईल त्याचबरोबर रुग्णालयात बसवण्यात येणाऱ्या उपकरणांचे मशिनरीचे तसेच विविध प्लांटचे संबंधित विभागाकडून ऑडिट करून घेऊन त्याचे प्रमाणीकरण करण्यात येईल असे आदेशही त्यांनी यावेळी दिले यावेळी अधिष्ठाता डॉ सुधीर नणंदकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे अतिरिक्त अधिष्ठाता डॉ रुपेश शिंदे बालरोग तज्ञ डॉ शिशिर मिरगुंडे इलेक्ट्रिशियन विभागाचे शीतल शहा आदी उपस्थित होते